तुम्ही ज्या पद्धतीने हसताय तुम्ही काहीतरी सायलेंट मेसेज देऊ पाहताय. एक तर सगळं आलबेल नाहीये हे स्पष्ट दिसतंय. ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुम्हाला विचारात न घेता झालेल्या हे स्पष्ट आहे. या सगळ्याचा तुम्हालाही धक्का बसलाय का? कारण या इतका मोठा निर्णय तुम्ही अगदी नेक्स्ट टू शरद पवार होतात राज्यामध्ये, अजितदादा आणि तुम्ही, असा रिफ्ट जो आहे तो सतत पाहायला मिळतो किंवा त्याच्या चर्चा सतत होतात. खरंच हा रिफ्ट आहे का असा? काल जे पाहायला मिळालं त्यावरून त्याच्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब होतं. तुम्हाला स्वतःला असं वाटतंय का की यू आर साईडलाइन? मला वाटतं की हे फार मोठा प्रश्न आहे तुमचा. प्रश्नाची लांबी जास्त आहे, प्रश्नाची लांबी जास्त आहे, त्यामुळं मला वाटत नाही की या प्रश्नाची उत्तरं आज देणं आवश्यक आहे. पण बघूया, सगळे बसून एकत्रित जो निर्णय घेतील त्याच्यावर आपण ठरवू.